नागपूरपासून 25 किलोमीटर आतमध्ये असलेल्या घटकरा धबधबा इथे जाण्यासाठी सर्वात अगोदर तर तुम्हाला आसनगाव किंवा कसारा लोकल पकडून आसनगाव या स्टेशनवर उतरावं लागेल. तिथून शेअरिंग रिक्षाने शहापूरमध्ये जाऊ शकता. शहापूरला गेल्यानंतर तिथे ST महामंडळाच्या बसेस ती पकडून तुम्ही चांग्याचा पाडा या स्टॉपवर उतरू शकता. तिथे उतरल्यानंतर साखडबाव इथे जाणारी जीप पकडून तुम्हाला पडवळ पाडा किंवा भावाचे पाडा इथे उतरावं लागेल. इथे उतरल्यानंतर तिथले स्थानिक लोक तुम्हाला गाईड करू शकतात. पडवळपाडा या गावात उतरल्यानंतर तिकडनं 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि भावार्थेपाडा या गावात उतरल्यानंतर तिथून 3.5 ते 4 किलोमीटर असा घटकरा धबधब्यापर्यंतचा रस्ता. दोन्ही रस्त्याने अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे. इथे पडवळपाडा किंवा खोडवाळ ह्या गावात उतरल्यानंतर तिकडनं गावाच्या बाहेरून एक रस्ता जातो जो घटकरा धबधब्याच्या इथे जातो. खोडवाळला जर आला तर तिथून 10-15 मिनिटाचा रस्ता आहे.